आज दक्षिण मध्य मुंबईत उद्धव ठाकरेंची तोफ दडाणणार आहे. अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी ते आज सभा घेतील. लोकसभेसाठी ठाकरेंकडून सध्या दौऱ्यांचा सपाटा सुरू असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. तर दक्षिण मध्य मुंबईत आज ही महत्वाची अशी सभा पार पडणार आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने. सध्या आपल्यासोबत आहेत अजय. खरं तर आपण पाहिलं अनिल देसाई आणि दक्षिण मध्य मुंबईची जागा आता ठाकरेंच्या शिवसेनेसाठी प्रतिष्ठित झालेली आहे. या जागेवर सध्या शिंदेच्या शिवसेनेत असलेले खासदार राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांच्या विरोधात चेहरा जो आहे तो अनिल देसाई यांचा दिलेला आहे. सगळ्यात महत्वाचं जर पाहिलं तर अनिल देसाई हे वास्तव्यात जरी महालक्ष्मीला आहेत आणि त्यांना दक्षिण मध्य मुंबईतून जे ती उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या प्रचाराचा नारळ जो आहे तो आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे फोडतील. मागच्या अनेक दिवसांपासून अनिल देसाई जे ते दक्षिण मध्य मुंबईत फेरफटका मारत आहेत. इथले स्थानिक विभाग प्रमुख प्रमोद शिंदे त्यांना घराघरात पोहोचवण्याचं काम करत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आज उद्धव ठाकरे जे आहेत ते त्यांच्यासाठी सभा घेतील. आजपासून उद्धव ठाकरेंचे दौरे जे आहेत ते पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. याचा पहिला दौरा जो आहे तो दक्षिण मध्य मुंबईत असेल आणि तिथून पुढचे दौरे जे आहेत ते होणार आहेत. त्याचमुळे आज अँटॉफिल मध्ये उद्धव ठाकरेंची तोफ जी आहे ती अनिल देसाई यांच्या विजयासाठी धाडणार आहे. त्यामुळे नेमकं आज उद्धव ठाकरे राहुल शेवाळांच्या विरोधात किंवा संपूर्णतः शिवसेनेच्या शिवसेनेच्या विरोधात काय भूमिका घेणार आणि टीकास्त्र हे नेमकं भाजपवर असणार शिंदेच्या शिवसेनेवर असणार की मग डायरेक्ट त्यांच्या निशाणावर राहुल शेवाळे असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार. नक्कीच अजय. तर उद्धव ठाकरे आजच्या सभेतून नेमकं काय बोलणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.